जरांगेंच्या आवाहनानंतरही केशव पाटील निवडणुकीवर ठाम आहेत भोकरदन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारीसुद्धा केली जाती आहे के केशव जंजाळ पाटील यांनी उमेदवारी आपली कायम ठेवलेली आहे आणि त्यांनी आता निवडणूक लढवणार अशी ठाम भूमिका घेतलेली आहे त्यामुळे जरांगे यांच्या आवाहनानंतरही केशव पाटील निवडणुकीवर ठाम असल्याचं दिसतंय इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा असं सांगितल्यानंतर देखील त्यांनी अर्ज मागे घेतला नाही ते आता भोकरदन मतदारसंघामध्ये निवडणूक लढवित आहेत आपल्यासोबत या ठिकाणी केशव जंजाळ पाटील आहेत मला सांगा तुम्ही मनोज जरंगे पाटील विधानसभेतून माघार घेतलेली आहे मात्र तुमचा अर्ज जे आहे कायम आहे त्याचे पूर्व म्हणजे मी गेल्या एक महिन्यापूर्वीच दादांना जाऊन भेटलो होतो म्हणून दादा सांगितलं त्यांना बाबा मी भूखंडन मध्ये पहिली गोष्ट दादांचा लढा हा सामाजिक होता राजकारण येतील असं कल्पना त्या ठिकाणी त्यांना पण नव्हती ना आम्हाला पण नव्हते पण मी एक राजकीय क्षेत्रात काम करतो मी सरपंच पंचायत मेंबर झेडपी मेंबर आहेत दादा मी सांगितलं होतं मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये तुमच्या खांद्या खांद्यावर मी काम केलेलं आहे आणि जर तुम्ही उमेदवार टाकला तर मी त्या ठिकाणी त्या उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे बदल उमेदवार नाही टाकला तर शंभर टक्के मला निवडणूक या दोन्ही दानव्यांच्या विरोधात लढावीच लागणार आहे कारण मी दोन हजार नऊ पासन दानिव आटामोच्या भूमिकेतला कार्यकर्ता आहे आमचा वाद हे चंद्रकांत दानवे आणि संतोष दानवेच्या विरोधात आहेत आणि त्या ठिकाणी राजकीय भूमिका मी घेणारच आहेत सामाजिक क्षेत्रात मी शंभर टक्के तुमच्या सोबत आहेत पण राजकीय क्षेत्रात ज्यावेळेस गणित बनतात त्यावेळेस मला राजकीय क्षेत्रातच काम करावं लागेल ही भूमिका आदरणीय मनोदा कारणावर मी टाकलेली होतीच त्यामुळं प्रश्न फॉर्म माग घेण्याचा प्रश्नच नव्हता दादानी जर कॅन्डिडेट टाकला असता आणि जर मी काढला नसता तर त्यावेळेस शंभर टक्के मला ते मान्य असतं की मी बंडखोरी केली त्यावेळी मी बंडखोरी मानत नाहीयेत आणि पहिला मुद्दा त्यांच्या बजेटमध्ये हे सुद्धा आहे ज्यांना लढायचं त्यांनी लढा ज्यांना काढायचं त्यांनी काढा अं पण काढा असा आदेश जरी असला पण लगेच काढलाच पाहिजेत असं त्यांनी कुठं म्हटलेलं नाहीयेत ज्याला इच्छा असेल त्यांनी लढा आहे आदेश त्यांचा त्या ठिकाणी आहे